अपन आज चिकन टिक्का बनवणार आहोत। चिकन टिक्का बनवणार आहेत मी। तर चिकन टिक्का मध्ये बनवायच्या टाइमला हे कसं भिजवायचं हे बघा। त्याच्यामध्ये मी लौंग, मिरे, दालचिनी आणि ते करमफूल हे दळलं याच्यामध्ये। हे बुकटी करून घेतली खडा मसाल्याची। त्यात आपण अर्धा चमचा खडा मसाला टाकायचा याच्यात, एक चमचा आलं लसणाची पेस्ट, तीन चमचे दही, तीन चमचे दही टाकायचं आहे, तीन चमचे दही, एक चमचा कॉर्नफ्लॉर टाकायचं आहे आणि एक चमचा मैदा टाकायचा आहे। एक चमचा मैदा टाकायचा। त्याच्यानंतर आपण हळद टाकायची, त्याच्यात थोडं धनभुक्त टाकायचं अर्धा चमचा, अर्धा चमचा मिरची टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा। त्याच्यात आपण हे चिकन टिक्का पावडर आहे ना ही टाकायची थोडीशी कलर येण्यासाठी। थोडासा चिकन टिक्का मसाला टाकणार आणि याच्याने कलर येतो चांगला। आणि त्याच्यात मीठ टाकणार थोडस, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं, कारण चिकन टिक्क्यात मीठ असतं। मग त्याच्यात आपण अंड फोडून टाकायचंय, कारण हे अंड टाकल्याने मसाला त्याला सगळा चिपकून राहतो, असा सुट्टा होत नाही मसाला। हे पहा मी अंड टाकलंय त्याच्यात। आता हे आपण कालून घ्यायचं आहे सगळं। हे बघा चमच्याने कालवलं नाही जात, मी हाताने कालवते बघा। हे असं कालून घ्यायचं चांगलं, त्याला पाणी पण सुटतंय। हे बघा छान झालंय आता कालून। आता हे एक तास भिजू द्यायचंय आपल्याला। आता आपण चिकन टिक्का करणार आहोत। आपण चिकन टिक्क्याला आपण एक दीड तासापासून आपण हे भिजत टाकलेलं होतं चिकन मसाल्यामध्ये सगळे मसाले लावून। आता मी कढई ठेवली, तेल टाकलंय, तेल पण तापलंय। आता मी तळायला सुरुवात करते। हे बघा कसं तळते मी, छान तळायचं, ते मोकळ तेलामध्ये होऊ द्यायची चांगली। भिजवल्यानंतर तो चिकन टिक्का छान लागतो आणि नरम लागतो खायला आणि कलर पण छान येतो त्याच्यावाला। आता आपण ते घालून देऊ। हे बघा असे झाले, पण ते चांगले होऊ द्यायचे, चांगले लालसर झाले का मध्ये कच्चे नाही लागत ते आणि शिजून जातं चिकन चांगलं। हे पाहता किती छान फुगले आहे, असे जसं काही त्याच्यात काही सोडा वगैरे टाकला, पण मी सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, पण किती छान फुगले बघा, एकदम लाल होऊ द्यायचे, मस्त चांगलं शिजू द्यायचं बऱ्याच वेळ। जोरात गॅस करायचं नाही, आपलं तेल तापलेलं आहे तर बारीक गॅसवर चांगले शिजतात ते, मऊ होतात मधून, म्हणजे लहान मुलांना खायला तकलीफ नाही होत। काढते मी, चांगलं लाल झालंय, मधून शिजलं गेलं असेल ते, मस्त झाले। आता दुसरे टाकते मी। चिकन
चिकन टिक्का खूप छान झाला आहे, अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे. घरी एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. थँक्यू सो मच.